रातरग्निम् प्रातरिन्द्रगुम्हवामहे प्रातर्मित्रावरुणा। नमस्कार। नक्षत्र प्रकाश यूट्यूब चाहते लोक हो, दर वेळेस मी वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येतो। नक्षत्र प्रकाश चॅनल वरती आपले स्वागत आहे। माझा सर्वात जास्त व्हिडिओ या विवाह होण्यासाठी उपाय या विषयावरती आहे। त्याशिवाय व्यवसाय स्थिर चालावा यासाठी सुद्धा व्हिडिओ आहे। कर्जमुक्तीच्या उपायासाठी सुद्धा व्हिडिओ आहे। सरकारी नोकरी मिळेल का नाही या विषयावरती सुद्धा व्हिडिओ आहे। आणि परदेशात जाण्याचे योग आहेत का नाही या विषयावरती सुद्धा माझे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत। आज प्रथमच जे लोक व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा अशी माझी विनंती आहे, आणि बेलचे बटनही दाबा, यामुळे नवीन व्हिडिओ येतात आपल्याला याची सूचना मिळेल। मी माझ्या नक्षत्र प्रकाश चॅनल वरती व्हॉट्सअप सारख्या पोस्ट सुद्धा प्रसिद्ध करत असतो, त्याची आपल्याला माहिती मिळेल। माझे तुमच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी त्यांच्या जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवे असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती ज्यांच्यासाठी मार्गदर्शन हवे, त्यांचे नाव, त्यांची जन्मतारीख, त्यांची जन्मवेळ, त्यांचं जन्मस्थान आणि प्रश्न पाठवा। आपला व्हॉट्सअपवरती मेसेज मिळाला की मी माझे माहिती पत्रक आपल्याला पाठवीन, त्याप्रमाणे फी पाठवा आणि फी मिळाल्यानंतर 24 तासाच्या मार्गदर्शन करीन। चला तर जाऊया आजच्या विषयाकडे। आपली रास वृषभ, कन्या किंवा मकर असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे, फारच महत्वाचा आहे। आपल्याला लवकर संततीची प्राप्ती व्हावी असं जर का वाटत असेल तर आपल्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे। जे शिकत आहेत किंवा उच्च पदवीची परीक्षा देत आहेत की ज्याच्यामध्ये खूप महत्वाची परीक्षा देत आहेत, नजीकच्या काळात परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे। ज्यांचा विवाह ठरला आहे किंवा ठरला नाही, जे मुली जे स्थळ पाहत आहेत विवाह जमवण्याच्या खटपटीत, अशा मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ पाहणे अत्यंत महत्वाचे आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मकुंडलीमध्ये 12 ग्रह लिहिलेले असतात। प्रत्येक ग्रह आपल्या स्वतःच्या कर्माची फळे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात। प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे काहीतरी कार्यकत्व आहे, वैशिष्ट्य आहे, आणि त्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाच्या फळामध्ये वेगळे वेगळे पण आहे। गुरु हा ग्रह आकारमानाने सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि म्हणून त्याला गुरु असं नाव आहे। गुरु हा देवांचा गुरु आहे, विवेकाचा अर्थात सारासार विचार करण्याचा कारकत्व असलेला गुरु आहे। ज्याचा गुरु बिघडलेला असतो त्याला योग्य निर्णय घेता येत नाही सारासार विचार करून। कोणत्याही ग्रहाच्या शुभयोगात गुरु येताच त्या ग्रहाच्या कारकत्वामध्ये वाढ करणारा जर कुठला ग्रह असेल तर तो गुरु आहे। मॅनेजमेंटचा कारक ग्रह गुरु आहे। कोणतेही मोठे काम यशस्वी करण्यासाठी, मार्गी लावण्यासाठी मॅनेजर्स असतात, त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा ग्रह आहे। फायनान्स विषयावरती गुरुची सत्ता चालते आणि म्हणून बँकेमध्ये नोकरी करणारे, बँकेच्या पॉलिसी ठरवणारे यांच्या जन्मकुंडली सुद्धा गुरु, जन्मकुंडलीमध्ये सुद्धा गुरु हा महत्वाचा ग्रह आहे। गुरु संततीचा कारक आहे, तसेच तो शिक्षणाचा सुद्धा कारक आहे। शिक्षण सुरू असताना गुरु जर का बळ कमी असेल, गुरुबळ जर का कमी असेल तर शिक्षणात अडथळे येतात असा अनेकांचा अनुभव आहे। विवाह तर मोठी मॅनेजमेंट असते, याच्यामध्ये स्थळ पाहण्यापासून, स्थळ नक्की करण्यापासून, विवाहाची तारीख ठरवण्यापासून, विवाह पार पाडण्यापर्यंत खूप मोठी मॅनेजमेंट करावी लागते आणि म्हणून गुरुचा सहभाग फार महत्वाचा आहे। या विवाह होण्यासाठी इच्छुक मुलांच्या किंवा मुलींच्या जन्मकुंडलीमध्ये तात्कालीन म्हणजे गोचर गुरु पण फार महत्वाचा असतो। ज्यांना गुरुबळ नाही अशांसाठी महत्वाचे काम करण्यापूर्वी शास्त्रात गुरुच्या मंत्राचा जप, सुवर्ण प्रतिपा पूजन किंवा गुरु शांती सांगितली आहे। यासोबत जर का गुरुग्रहाचे आकाशामध्ये प्रत्यक्ष दर्शन झाले तर आणखीनच लाभदायक आहे। जर गुरुग्रहाचे दर्शन, प्रत्यक्ष दर्शन आणि मंत्र जप केला तर गुरुबळ नसताना सुद्धा अनेक कठीण कामे मार्गी लागतील। सध्या मध्यंतरी झालेल्या लॉकडाऊनमुळे प्रदूषण खूपच कमी झालेलं आहे। दुर्बीण न वापरता सुद्धा ग्रह तेजस्वी दिसत आहे। असाच योग आकाशामध्ये 13 आणि 14 जुलैला येत आहे। ज्यांना गुरुबळ नाही अशा लोकांनी गुरुचे दर्शन 13 व 14 जुलैला पूर्व क्षितिजावरती संध्याकाळी 8 च्या दरम्यान घेतल्यास त्यांना लाभ होतील। यासोबत ओम ब्रुम बृहस्पतये नमः हा जप जर का 108 म्हणला तर आणखीनच लाभदायक होईल।
सध्या गुरु 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत धनु राशीत आहे आणि यामुळे मेष मिथुन सिंह वृश्चिक कुंभ राशीला तो शुभ आहे, म्हणजे गुरुचं बळ आहे. कर्क तुळ धनु आणि मीन राशीला तो मध्यम फलदायी आहे, परंतु मकर वृषभ आणि कन्या राशीला दुर्बळ नाही आणि त्यामुळे या लोकांनी जर का 13 आणि 14 जुलैला वेळ काढून जर का गुरुचं दर्शन घेतलं रात्री 8 च्या सुमारास गुरुची तिच्यावरती आणि सोबत जर का मंत्र जप केला तर त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक आहे. ज्यांचा विवाह ठरलेला आहे किंवा ज्यांचा अजून विवाह ठरलेला नाही, मी मगाशीच वरती म्हणले की विवाह ठरण्यासाठी गुरु अतिशय महत्वाचा ग्रह आहे, अशा लोकांनी सुद्धा आणि त्यातूनही विवाहासाठी इच्छुक असलेल्या मकर वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांनी गुरुदर्शन 13 आणि 14 तारखेला 8च्या आसपास घ्यावे आणि सोबत मंत्र जपही करावं. गुरुदर्शन घेताना ओम बृहस्पतये नमः हा 108 वेळा जर का जप आपण घेतला तर आणखीन जास्त लाभदायक होईल. ज्यांना या दोन्हीही दिवशी गुरुचे दर्शन घेता येणार नाही त्यांनी किमान एक दिवस तरी घेण्याचा प्रयत्न करावा. अनेकांना पाऊस ढग असल्यामुळे कदाचित दोन्ही दिवस गुरु दिसणार नाही, पण त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो की पुढील अनेक दिवस पूर्व क्षितिजावर सूर्यास्तानंतर रात्री 8च्या सुमारास गुरु दिसणार आहे आकाशामध्ये, परंतु 13 आणि 14 तारखेला तो अत्यंत तेजस्वी असणार आहे आणि म्हणून याचे फार महत्व आहे. गुरु स्वतःच्या सध्या धनुराशीत आहे, धनुराश हे स्वतःची गुरुची राश आहे आणि 26 जुलैपर्यंत गुरु आहे धनु नवमांशामध्ये आहे. हा धनु नवमांशात आणि धनुराशीत असलेला गुरु वर्गोत्तम असतो आणि त्यामुळे तो आणखीनच बलवान असतो आणि तो आपण दृश्य डोळ्याने जर का पाहिला तर एखादं पुष्कराज रत्न आता घातल्यानंतर त्याचे जेवढे परिणाम होतील तसेच परिणाम आपल्याला लाभदायक परिणाम दिसणार आहे. त्यामुळे ज्यांना संतती हवी आहे अशा दाम्पत्याने गुरुचे दर्शन घ्यावे, सोबत मी सांगितलेल्या गुरुच्या मंत्राचा जप करावा. जे विद्यार्थी आहेत आणि महत्वाची परीक्षा लवकरच देणार आहे त्यांनी सुद्धा गुरुचं दर्शन घ्यावं, गुरुच्या मंत्राचा जप करावा. जे शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत आणि खास करून ज्यांना काही संकट गुरुबळ नसल्यामुळे येत आहेत अशांनी सुद्धा गुरुचं दर्शन घ्यावं. जे मॅनेजमेंट क्षेत्रात काम करतात यांनी सुद्धा गुरुच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, शक्य झाल्यास मंत्र जप करावा, त्यांना सुद्धा नक्कीच त्याचा फायदा होईल. हे गुरुचे दर्शन आपल्याला अपेक्षित लाभ द्यावं अशा शुभेच्छासह पुन्हा लवकरच भेटू नवीन विषयाच्या व्हिडिओसह. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण. माझे वैयक्तिक मार्गदर्शन मिळण्यासाठी ज्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन हवे आहे त्याचे नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, त्याचं जन्मस्थान आणि प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरतीच सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.